नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन तातडीने पंचनाम्याला सुरुवात करण्याचे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार सुनील केदार यांनी आज दिले. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे व मध्य प्रदेशातील चौराई धरण तुडुंब भरले, तसेच पेच व तोतलाडोह धरणात पाण्याचा साठा वाढल्यामुळे कन्हान नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठवरील जनजीवन संपूर्ण विस्कळीत झालेले आहे. नदीला आलेल्या महापुरामुळे 1994 ची पुनरावृत्ती झालेली आहे. या महापुरामुळे नागपूर जिल्ह्यातील सावनेर, मौदा, पारशिवनी, कामठी तालुक्यातील अनेक गावांना तडाखा बसलेला आहे. पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची हाल झाली आहे. कित्येक ठिकाणी जीवहानी सुद्धा झालेली आहे. अनेकांची घरे, जनावरे, घरातील साहित्य, शेती साहित्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आलेल्या नैसर्गिक संकटाच्या धर्तीवर सामान्य नागरिकांना योग्य व तातडीची मदत मिळावी व त्यांची योग्य पुनर्वसन झाले पाहिजे याकरिता महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार सुनील केदार यांनी सावनेर व कडमेश्वर तहसील कार्यालय येथे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये मंत्री सुनील केदार यांनी येत्या 2 दिवसात पूरग्रस्त भागाचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मंत्री सुनील केदार यांनी या अहवालात किती जीवहानी झाली, शेतीचे नुकसान किती झाले, जनावरांची हानी, शेतसाहित्यांची हानी, विद्युत विभागाचे पूल, शेती बंधारे नुकसान इत्यादी प्रमुख बाबींचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्यास सांगितले. यावेळी सावनेर व कळमेश्वर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. पियुष झिंजवाडिया, विदर्भ न्यूज, नागपूर.